पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार रमेश. पहिलाच बॉल आणि हंपायरच्या हात फिरवत असताना वाईट चेंडूची सांगता. शिवांश फायटर या संघाचा कर्णधार मंगेश शेळके लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. पहिलाच चेंडू कुठेतरी खराब टाकत असताना रमेश शेळके. आणखीन एक बॉल अंपायरचे हात फेलवत असताना वाईट चेंडूची सांगता. कुठेतरी रमेशला चांगली सुरुवात करायचे परंतु खूप दोन्ही चेंडू खराब टाकत असताना आता पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार पुन्हा एकदा. आणखीन एक टाकलाय तिथे. बॅटची इनर एज लागली होती परंतु तिथं क्षेत्ररक्षक सुरेश झोरे कडून झेल सुटत असताना एक धावेचा तिजोरा. एक धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ. एक चेंडूच्या समाप्तीच्या नंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या म्हणजे तीन. संतगतीची सुरुवात करत असताना गणेश आणि संजय बाबा. आता संजय बाबाच्या बॅटीतून मोठा फटका आला परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाही. आणखीन एक दोन धावा पळून काढले. तिसऱ्या धावेचा कुठलाही माणूस नाहीये. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार रमेश शेळके. मारा करेल तो म्हणजे संजय. आणखीन एक मोठा फटका इथे संजयला. जास्त वेळ तुम्ही थांबू शकत नाही. संजय यमकर संजय बाबा. संजय बाबा इज ऑन फायर अजून एकदा. परंतु तिथं चेंडूच्या खाली सोन्या येडगे आणि इथे झेल घेत असताना संजय बाबाचा खेळ समाप्त होतोय. संजय बाबाने कुठेतरी ताकद कमी लावली या चेंडूवरती. बाबांचा अनुभव काय आला नाही आज. चार चेंडू समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले त्या म्हणजे अकरा. एक गडीबाद अकरा. आत्ता कोल्हनुरा पाटण तालुका व्हेरी डेंजरस मॅन मॅन फ्रॉम नागवानटेक प्रकाश येडगे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आगळ्या वेगळ्या शैलीने. मंगेश एके टॉससाठी यायचं. शिवांश फायटर संघाचे कर्णधार. नाही तर दोन धावांची पॅनल्टी लागेल. लवकरात लवकर यायचंय. आता चार चेंडू समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे अकरा. ते आल्या आल्या बरोबर आपल्या खेळीची ओळख दाखवून देत असताना प्रकाश येडगे का म्हणा पाटण तालुक्याचा कोल्हनूर हिरा बोलता त्याची ओळख दाखवून देत असतोय. एक चेंडू बाकी आहे अजून रमेश शेळके. शेवटचा चेंडू असेल या षटकातील रमेश शेळके याचा. आणखीन एक ब्लॉकल पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूचे सांगता होते. डेली वेट आहे ना या चेंडूवरती कुठलीच धाव भेटणार नाही. खूप चांगला चेंडू टाकला होता रमेश शेळके याने. 17 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना आता दुसरं षटक कर्णधार सोन्या येडगे कोणाच्या खांद्यावरती देईल.
आता संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे शरद शेळके. शरद याचा पहिला चेंडू मारा करेल तो म्हणजे गणेश पहिल्या चेंडूवरती, परंतु तिथं रमेश आहे चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही मानस दाखवत नसताना गणेश खूप चांगला चेंडू टाकला होता त्यावर एकच धाव. संघाची धाव संख्या 18 या आकड्यावर. आता दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार स्ट्राइकिंगला बॅट्समन कोहिनूर. कोहिनूरची ही ओळख आहे, ही खासियत आहे हे दाखवून देत असताना कोहिनूर ऑफ पाटण तालुका प्रकाश येडगे. कुठंतरी शरद याच्या गोलंदाजीवर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका लागला. आता तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. आणखीन एक बॉल, खूप चांगला चेंडू टाकला होता परंतु बॅट्समन प्रकाश येडगेची पहिलीच बॅटचा फेस ओपन झाला. बॉल निर्धाव चेंडूचे सांगतो होते. ह्या गोलंदाजाकडे पण खूप चांगलं वेरिक्षण आहे. आता आणखीन एक स्टेप आउटवर मारण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर सोबत एक धाव. रमेश शेळके टॉससाठी यायचं आहे, अन्यथा दोन धावांची पॅनल्टी लागेल. रमेश शेळके सॉरी मंगेश शेळके शिवाज फायटर्स या संघाचे कर्णधार मंगेश शेळके. अंपायर किती धाव आहेत? एकाच धावेचा दिजोरा. आता पाच चेंडू समाप्तीच्यानंतर धाव बलकावरती धावा लागले आहेत म्हणजे 26 एक गडी बाद 26. शेवटचा चेंडू या षटकातील. आता कोहिनूरला पण परतावलाय. कोंडीबा कात्रड यांचं ओरिजिनल भिताड संतोष कात्रड. आता मैदानाच्या ओरिजिनल बिदाड संतोष कात्रड. जास्त विलंब घ्यायचा नाही, अजून आपल्याला खूप सामने खेळायचे. आजच्या दिवसात फायनल सुद्धा खेळवायचे. सोन्या 50-50. संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय रमेश शेळके वैयक्तिक दुसरं. नागवंडे गावचा जागवार
सांगपाळा स्टेशनचा मालक. पहिलाच बॉल गणेश याला, परंतु विकेट किपर करतोय चूक. कुठतरी ही झेल मागात पडेल ती म्हणजे येणाऱ्या संघाला जा नाही देवी फाइटर्स या संघाला. हॅलो हॅलो माइक चेक. एक जीवदान पाहायला भेटलंय गणेश याला, कारण जर विचार केला तर सद्यस्थितीला धाव संख्येची गरज आहे धाव फलकावरती. 27 झालेत दोन षटक, तिसरं षटक प्रगतीपथावरती असणार. रमेशचे दोन चेंडूचा खेळ संपलाय, परंतु एक जीवदान पाहायला भेटलंय. येस व्हेरी डेंजरस मॅन ज्याला म्हटलं जातं या पाटण तालुक्यातील, तोच गणेश स्ट्रायकिंगला बॅटल करत असताना म्हणून पाहतोय. तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना इथून पुढे अजून देखील चेंडू बाकी असतील. सोळा बॉल 45 धावा. रबल क्रिकेटमध्ये चेस होतात. यस मोठा फटका असा जवलाय, कॅच साठी प्रयत्न असेल आणि अगदी कॅच मात्र पकडले गेले आणि खेळपट्टीच्या आतमधील हा जल्लोष सांगतोय की हा विकेट मोस्ट ऑफ इम्पॉर्टेंट होता ही मॅच जिंकण्यासाठी. या समीकरण बाकी राहिले होते आपण पाहतोय, फक्त 15 बॉल 45 धावा. आणि खऱ्या अर्थाने कालच्या मॅच मध्ये ज्याने अगदी मॅचचं समीकरण चेंज केलं होतं, यस अजून एक व्हेरी डेंजरस मॅन खेळपट्टीच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. तुकाराम झोरे तुकाराम झोरे 15 बॉल 45 धावा 45 धावा 15 बॉल. दोघांसाठी देखील हा सामना मात्र मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट असेल. सोने देखील सांगतोय आमच्याकडे इशारे करून की हा विकेट फार आमच्या टीम साठी फार महत्वाचा होता. पहिलं जीवदान भेटलं, परंतु त्या जीवदानाचं सोनं करता आलं नाही. कालच्या मॅच मध्ये देखील पाहिलं 14 बॉल 46 धाव संख्या, ज्याने मात्र दुपारी पारी गेली होती तो मात्र बॅक टू डकआउट आहे. अरे तुकाराम आलाय, कालच्या दिवसामध्ये देखील तुकारामला संधी मात्र फार भेटल्या होत्या, परंतु येस काल देखील 3 जीवदान पाहायला भेटले होते त्या मॅच मध्ये, परंतु त्या मॅचचं मात्र अगदी चित्र त्याने पलटून टाकलं होतं. 90+ धाव संख्येचं आव्हान होतं, 97-98 टू विन हे मात्र आव्हान होतं, परंतु आता 70 धाव संख्येचं आव्हान असताना धाव फलदान पोहोचला 27 आकड्यावरती आणि अद्याप चेंडू ने 14 आणि 45 धाव संख्येचं आव्हान असताना इथून पुढे या मॅच समीकरण काय असेल. याचा फटका प्रतिम आहे, लाजबाब आहे, अगदी चेंडू निघून चाललाय. ज्या ठिकाणी 2 धावा ऍड केल्या जातील धाव संख्या 2 ने मात्र वेगावते जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. एक व्हेरी डेंजरस मॅन मात्र तंबूया दिशेमध्ये पळटल्यानंतर ने उर्वरित असणारे खेळाडू नॉन स्ट्राईकला मात्र जो बॅटल आहे त्याने कालच्या दिवसामध्ये 3 बॉल 3 षटकार मारून अगदी पूर्णपणे समीकरण चेंज केलं होतं. जर स्ट्राईक वरती आला तर समीकरण चेंज इथे देखील होऊ शकतं, परंतु तेवढाच मात्र एक हार्ड हिटर बॅटल मॅन फ्रॉम पाचगणे या देखील संघातील शिवतेश पाचगणे संघातून खेळताना पाहायला भेटतो. यासा उडवलाय चेंडू, अगदी निघून चाललाय, नो डाऊट आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा बाहेर. आमच्या सन्मानोजन कक्षाला सन्मान देणार हा षटकार. ओव्हर संपले, ओव्हर जातोय की संपलाय आणि तब्बल धाव फलक जाऊन पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 12 बॉल 37 या चेंडूंचं या धाव संख्येचं समीकरण मात्र इथपर्यंत आलंय. पहिल्या इनिंग मध्ये सचिनने बॅटिंग फार चांगली केली. पहिल्या इनिंग मध्ये श्री जानाई आई जानाई देवी
सरा वाघापूर या गावातील सचिन असेल कालच्या दिवसामध्ये जर विचार केला तर लकी देखील अप्रतिम त्याच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला भेटले. तर आज मात्र सोन्याच्या बॅटमधून देखील फार चांगले फटके पाहायला भेटले. 35-37 धावसंख्येचं आव्हान बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. टेनिस क्रिकेट असेल किंवा रब्बल बॉल क्रिकेट असेल याचं 38 धावसंख्येचं आव्हान बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये टेनिस क्रिकेट असेल किंवा रब्बल बॉल मध्ये ह्या धावा 12 बॉल मध्ये चेसिंग होतात, परंतु सध्याची स्थिती मात्र काय असेल काय सांगता येत नाही. कारण क्रिकेटची भविष्यवाणी कोण सांगू शकत नाही, परंतु जर विचार केला तर दोन हाडीटर बॅटल भरतलेत, प्रकाश असेल गणेश असेल, परंतु इथे जबाबदारी या दोन बॅटल वरती आहे. इथे या ओव्हर मध्ये काय होईल, मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट ओव्हर. याचा पहिल्या बॉलचं समीकरण काय असेल, पंचांनी अद्याप मात्र निर्णय कळवला नाहीये, परंतु याचं वाईट प्लस वन दोन धावा अशा ऍड केल्या जातील. क्रिकेटच्या विश्वामध्ये एक एक धावसंख्या मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट असते, लक्षात ठेवा. चॅम्पियन ट्रॉफी असेल त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये दिनेश कार्तिकने मारलेला षटकार हा देखील एका बॉलचा होता. एक चेंडू आणि एक बॉल मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट. वन्स अगेन पुन्हा एकदा आपण पाहतोय, अगदी ओळखल्यानंतर सोडून दिलाय आणि नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या एक ने वेगावती जाऊन पोहोचल्या संघ धाव फलकावरती 38 या आकड्यावरती. आता मात्र 35 धावसंख्येचं आव्हान बाकी. येस, बाकारमोडी संघ कॅप्टन लास्ट कॉल प्लीज यायचे आपण देखील. येस, आपण पाहतोय मोठा फटकासाठीचा प्रयत्न पाहायला भेटला होता. अगदी धावत आपण पाहिलं बाउंड्री लेंथ वरून. येस, ही जिद्द असते, ही चिकाटी असते, हे कौशल्य असतं. अशा प्रकारे जर तुम्ही तुमचे एफर्ट्स दिले, आता लकी आपण पाहतोय अगदी AK-47 बंदूक मधून जी गोळी निसटते ना, त्या प्रकारे मात्र धावताना पाहायला भेटला. कारण धावसंख्या वाचवत्यात, क्रिकेटवरचं प्रेम असणं फक्त चालत नाही तर क्रिकेटची प्रामाणिक राहणं आणि क्रिकेटसाठी आपले 100% देणं फार महत्वाचं असतं. कालच्या दिवसामध्ये पाहिलं की 13 तासाचा प्रवास सुनील लांबोरकरांकडून पाहिला आणि त्यानंतर ते खेळत असताना आणि कॉम्बॉक्समध्ये देखील त्यांचा आवाज आपण पाहिला. याचा प्रतिम चेंडू लाजवाब डॉट बॉल डिलिव्हरी मात्र इथे पाहायला भेटते. 0 धाव सोन्या एडगे काढूल्या टीमकडून वारंवार खेळताना आपल्याला पाहायला भेटतो. उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे. हार्दिक पांड्याचा जेवढा फॅन आहे तेवढाच रोहित शर्माचा फॅन आहे. याचा फटका प्रतिम पाहायला भेटला. क्षेत्रषटक आहे, चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. चेंडू अगदी निघून चाललाय. पंचांचा निर्णय बाकी आहे, काय निर्णय असेल. यस, वन बाउंस सीमा रेषा बाहेर चेंडू चाललाय तब्बल 4 धावसंख्येसाठी. धावसंख्या 4 ने वेगावते जाऊन पोहोचलाय तब्बल 43. नऊ बॉल वीस धावा सॉरी तीस धावा. यस, बबन शेळके गावडे यांच्या हस्ते मध्ये नाणेबी केला जाईल तर प्लीज या आपण देखील. येस, पुढे आपण पाहतोय प्रतिम चेंडू पाहायला भेटला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरण्याचा दा प्रयत्न देखील पाहायला भेटला. येस, बबन शेळके गावडे या आपल्या हस्ते मध्ये नाणेबी केला जाईल. एका साईडला असेल खऱ्या अर्थाने विचार केला तर शिवांश ओरियस, तर एका साईडला आपण पाहतोय आई वाघसाई देवी बाकारमोडी. या दोन संघ दरम्यान ही मॅच असेल. यस, निर्णय देखील कळवायचा आहे. चांगला फटका पाहायला भेटला आहे. एक धावसंख्या पट वेगाने कम्प्लीट केले गेले. एक धावसंख्या पाहायला भेटली. धावसंख्या एक ने वेगवती जाऊन पोहोचल्या संघ तब्बल 45 आकड्यावरती. यस,
चा फुल टॉस बॉल चुकीला माफी नाहीये. यस संतोष कात्रट ऑन अ फायर. तब्बल 18 वर्षाचा हा पोरगा कात्रट घराण्यामध्ये 17 वर्षाचा हा पोरगा कात्रट घराण्यामध्ये जन्माला काय येतो आणि या गुरुद्वार मैदानामध्ये ज्या बॅट मधून षटकार काय निघतात लाजबाब. आज खऱ्या अर्थाने कात्रट बंधू कात्रट 6 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. कात्रट बंधू ही मॅच जर लाईव्ह मध्ये पाहत असतील तर आज घरातल्या घरात मात्र स्मितचं हस्य देखील पाहायला भेटत असेल. आताच आपले उपाध्यक्ष किंवा संतोष कात्रट यांचे पिताश्री अयोध्या काशी हे मंत्र अगदी देवदर्शन आणि तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन आलेत आणि आज अगदी त्यांचा चिरंजीव इथे षटकारांची आतिषबाजी करताना पाहायला भेटत आहे. धाव फलकर धावसंख्या धाव फलकर आपण पाहतोय 51. अभिनंदन 50 धाव आपल्या धाव फलकावरती पूर्ण झाले. त्यांनी तब्बल गरज आहे 6 चेंडू धावसंख्येची गरज आपण पाहतोय तब्बलला 22. 4 षटकार 3 चौकार 4 षटकार 5 6 4 षटकार 5 चौकार किंवा 3 षटकार 1 चौकार काय समीकरण असेल ते पाहणं फार महत्वाचं आहे. इट्स अ स्टायलिश मॅन. जरा विचार केला तर तुम्ही एखाद्या सरड्यासारखा त्यांची हेअरस्टाईल म्हणजेच सोन्या यांची फार आगळी वेगळी पाहायला भेटते. भूम भूम कालची मॅच मात्र विन करून दिली होती एक अप्रतिम गोलंदाज आहे आकाश. या 6 देखील फुल टॉस बॉल होता. अगदी बिरकावून देण्याचा प्रयत्न पाहायला भेटला असता परंतु अगदी एकच धावसंख्या पाहायला भेटते. समीकरण चेंज झालंय काटा बदललाय आणि अगदी या मॅच मध्ये आता रोमांचक भरला गेलाय कारण गरज आहे 5 चेंडू 21 धावसंख्येची. येणाऱ्या 3 चेंडूवरती ही मॅच असेल. यामध्ये कोणताही याचा पुन्हा आपण पाहतो इथे देखील एकच धावसंख्या पाहायला भेटेल 4 चेंडू 20 धावा 20 धावा 4 चेंडू. परंतु धाव संख्या फक्त आणि फक्त एकच पाहायला भेटेल 3 चेंडू 19 धाव संख्येची गरज अद्याप बाकी आहे. येस बाकारमय संघ लास्ट कॉल आपण निर्णय करायचा आहे. या 7 देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू निघून चालला 1 बाउंस सीमारेषा बाहेर चौकारसाठी चेंडू चाललाय. येस 4 धावा आता मात्र अगदी जरी विचार केला तर दोन बॉल 15 धावसंख्येची गरज बाकी आहे आणि आता मात्र स्टेटस पडेल सोन्याचा विन द मॅच. सोडा स्पीडअप घ्यायचा जास्त वेळ घ्यायचा नाही. विनंती असेल फार अगदी अनेक या खेळपट्टीवरती मॅचेस खेळवायचे आहेत. याचा शरीर यष्टीला मात्र आदरणारा हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल झालाय. भूम भूम बुमरा इंडियासाठी जसप्रीत बुमरा आणि या टीमसाठी आकाश सारखा बुमरा आपण पाहतोय. ऍक्शन मात्र सेम आहे परंतु ऍक्शन प्रकारे मात्र जिद्द आहे ती देखील सेमच आपल्याला पाहायला भेटते. प्रतिम गोंदाजी पाहायला भेटते. यस वाईड प्लस 1 2 धावा ऍड केल्या जातील परंतु अगदी मॅच हातामधून बाहेर आहे. Yeah.
मारला असता कात्रणे, कात्रणे मारला असता, ते दोन षटकार मारला असता, बॅट खालचं मारला असतं. येस बाकरम ही संघ आपला निर्णय घ्या. येस येस बॅटिंग मध्ये